नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज आपण तुरटीचा असा उपयोग करून आपलं सुकं खोबरं बुरशीपासून वाचवू शकतो असा मी तुम्हाला एक उपयोग सांगणार आहे. इथं मी तुरटी घेतलेली आहे. अगदी एवढी तर लागणार नाही, आपल्याला थोडीशीच लागणार आहे. आपलं सुकं खोबरं आहे माझं घरातलं, मी थोड्या प्रमाणात दाखवते. बाकी मी करून ठेवलं आहे तुरटीचा उपयोग करून. इथं मी एक भांडं घेतलं आहे, त्यात थोडं पाणी टाकते. इथं मी खलबत्ता घेतला आहे थोडा. थोडी आपल्याला तुरटी कांडून घ्यायची आहे, अगदी बारीक तुकडा घ्यायचा आहे. अगदी बघा, मी थोडीशी तुरटी घेतली आहे, त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. आणि ती ह्या पाण्यात टाकायची आहे. छान पाणी असं हलवून घ्यायचं आहे. तुरटीचे फायदे तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुरटी किती औषधी असते. थोडं मुलांना लागलं वगैरे, मुक्का मार लागला, लहानांना मोठ्यांना थोडी तुरटी घासून लावली तरी आपली सूज लगेच उतरते. दातांचा प्रॉब्लेम असेल तर तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तरीही खूप छान. हे बघा, आता मी यातून खोबरं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पूर्ण बुडवलं खोबरं, काही हरकत नाही. हे तुरटीचा उपयोग करून मी नेहमी असं खोबरं स्वच्छ करून ठेवते, बुरशी लागत नाही. तुम्ही बघू शकता आपलं खोबरं किती स्वच्छ होऊन जात लगेच. खोबरं बघा, मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलंय, तुम्ही बघू शकता. छान झालंय आपलं खोबरं, एकदम पांढरं स्वच्छ झालंय. तुरटीचा हा फायदा नक्कीच करून बघा, तुमचं खोबऱ्याला बुरशी लागणार नाही. आपल्या जेव्हा घरात गढूळ पाणी येतं पावसाळ्यात, थोडासा तुरटीचा खडा जर पाण्यात टाकला, आपलं पाणी शुद्ध होऊन आपल्याला पिण्यालायक होऊन जातं. इतके तुरटीचे फायदे चांगले आहेत. तुम्ही खोबऱ्याला पण तुरटीचा नक्कीच उपयोग करून बघा. आता हे खोबरं 5-7 तास उन्हात आणि पावसाळ्यात तर ऊन येत नाही म्हटल्यावर फॅनखाली वाळवून ठेवायचं आहे. आणि मग बंद डब्यात भरून ठेवलं तरी तुमच्या खोबऱ्याला बुरशी लागणार नाही. आणि ज्यांच्या घरात जास्त ओलावा असतो त्यांनी खोबरं सुकवून फॅनखाली सुकवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आणि ज्यांच्याकडं फ्रीज नाही आहे त्यांनी डब्यात ठेवायचं, पण तो डबा हवेशीर ठेवायचा, म्हणजे तुमच्या सुक्या खोबऱ्याला बुरशी येणार नाही. आता मी हे 2-4 तास तरी उन्हात किंवा फॅन खाली, थोडं थोडं ऊन येत आहे आता आपल्याकडं, काही वेळा ढग येतात, मग मी जेवढं ऊन लागेल तेवढं, नाही तर फॅन खाली वाळवून एका डब्यात भरून ठेवेल खोबरं. आजचा हा तुरटीचा उपयोग आवडला असेल तुम्हाला, कृपया लाईक करा, शेअर करा. आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.